नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कापसाला किती भाव मिळतोय यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा येथे ओल्या कापसाला बाजारात सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपयाचा दर मिळाला आहे पहिल्या वेचणीतील भिजलेल्या कापसाची साठवणूक केल्यास उर्वरित कापसाची देखील प्रत खराब होण्याची भीती आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाजारात आणण्यावर भर दिला आहे अशा कापसाला ओलाव्याचे प्रमाण लक्षात घेता पांढरकवडा बाजारात सहा हजार आठशे रुपयांचा दर मिळाला आहे कापसाला सरासरी सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा हमीभाव आहे त्याकरता एफ ए क्यू दर्जाचा कापूस असावा अशी अट आहे परंतु मान्सूननंतर झालेल्या पावसाच्या परिमा परिणामी बोंडातील कापूस भिजला त्यामुळे कापसात सद्यस्थितीत वीस टक्के मॉइश्चर आहे तर ओल्या कापसाला हा सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये दर मिळाला आहे आणि जो चांगल्या क्वालिटीचा कापूस आहे याला हमी भाव सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा आहे तर हा भाव यम यवतमाळ जिल्ह्यात मिळालेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद